सातपुडा क्रिएटिव ब्लॉग्समध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण एक नवीन विषय घेऊन येणार आहोत. तर आता आपल्याला माहीतच आहे की मान्सून सीझन चालू झालेला आहे आणि खरीप हंगामाची पेरणीसुद्धा चालू झालेली आहे. तर हा जो अनुभव आहे हा 90s किंवा 80s जे लोक असतील किंवा मुलं असतील त्यांनी अनुभवलेला हा क्षण आहे. तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कशाप्रकारे गावातील जीवन असते आणि पेरणी कशाप्रकारे काढण्यात येते याबद्दल सविस्तर या व्लॉगमध्ये समजून घेणार आहोत. तर याचं नाव किंवा शीर्षक आहे धुंडी धुंडी पाणी दे. तर बघा, माझ्या गावच्या शिवारात तेव्हा नदीचं पाणी खेळत नव्हतं. जिरायती शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून होती. वैशाख वनव्याची काहिली सोसण्याचं बळ पाठोपाठ येणाऱ्या पावसाच्या आशेतून माझ्या गावच्या शिवारात तेव्हा नदीचं पाणी होतं. आपण हे पाहिलेलंच आहे, पावसाच्या आशेतून मिळायचं. पाऊस म्हणजे शेतकऱ्यांचा प्राणसखा जणू त्यांच्या जगण्याची आशा एकमेव, त्यांच्या डोळ्यातलं स्वप्न आणि जीवनदानातही. म्हणूनच आभाळाकडं डोळे लावून बसायचे, चातकासारखी पावसाची वाट बघायचे, काही संकेत मिळू लागायचे, पावसाचा सांगावा यायचा. पेरतेवा हे एक प्रकारचं जे पाखरू आहे किंवा पक्षी आहे तो म्हणत असे. पावशा निसर्गाचा निरोप घेऊन यायचा. त्या पक्ष्याचं नाव पावशा आहे. रोहिणी मृग नक्षत्रात एखादे दोन वळीव हमखास विचायचे. उन्हानं भाजून निघालेल्या धरणी मातेवर जेव्हा पाऊसधारा बरसत तसं निसर्गाचं विलोभनीय रूप तरारू लागायचं. शेतकरी आणि पाऊस यांच्या अपूर्व अद्वैताचा प्रत्यय येऊ लागायचा. पावसाची रूपं किती वेगवेगळी, त्यांच्या रूपाचं वर्णन करायला निरनिराळी विशेषणं. एकदम बारीक फवाऱ्यासारखे तुषार आले की भुरभुर किंवा बुरंगाट म्हणत. पावसाचे जरा टपोरे थेंबा आले की त्याला थेंबाट म्हणत. चिखल पायाला लबडला की पेंडकवनी, नांगरलेल्या शेतात तासांमध्ये पाणी साचलं की चांदण्या साचल्या. पावसाच्या रूपानं दिलेल्या उपमा किती चपलक चपखल होत्या, केवळ रूपक नव्हतीच ती, अनुभवातून आलेली परिमाणं होती. पेरणीची लगबग सुरू व्हायची, सालभर अडगडीत पडलेली अवजारं बाहेर काढली जायची, गावातल्या सुतार नेटावर गर्दी उसळायची, कोणी नवी जू जाडी करून घेई, कोणाला कुळव पांभार मोघड साधून घ्यायचे असतं. कोणाचं काय तर कोणाचं काय, महिना 15 सुताराला घडीची उसंत मिळायची नाही. घिसाड्याच्या पालावर केवढी झुंबड उसाईड उडायची, कुराड शेवटून घेणं, कुळवाची फास लावण्यापासून खुरपी वेळ्यांना जे काही लोहाराची कामं आहेत ते करून घ्यायची, पाणी पाजून घ्यायची, सगळ्यांना घाई झालेली असायची. ज्याचं काम त्यांनी कोळसे आणायचे, शिवाय काम करताना त्याची दोरी खेचताना ढम्मम बीग हाकायची. सुतार असो की घिसाडी यांचं कारागिरीतलं कौशल्य अफलातून असायचं. विशेषतः आगीशी खेळ असल्यानं घिसाड्याचं काम जास्त जोखमीचं होतं. वापसा झाला रे झाला की लागलीच औत, फाट्याची जुपी सुरू होई. सर्जा येरे माझ्या राजा येरे च्या घुमणाऱ्या आवाजांनी अवघा शिवार दुमदुमून जाई. एकामागून एक मुडानं वळायची, नांगरट आधीच केलेली असायची. दुन्नी पाळी पाठोपाठ पेरणी औतकऱ्यांच्या इर्जिकी सावडी सुरू होती. तीन बाजूंनी डोंगरांनी वेढलेला माझ्या गावचा शिवार उन्हाळ्यात उदास भगभगीत भासायचा. पावसाळा आला की पावसाचा सृष्टीशी गुज सुरू होई. चितुवृत्ती प्रसन्न करणारी चैतन्याची हिरवी सळसळ सगळीकडे जाणवायची. रान आबादानी होई, माती नाती धुती व्हायची, म्हणजेच पाऊस कोसळायचा. भिजलेल्या ढेकळांवरून कुळव फिरू लागायचा. काळी माती पूर्णासारखी मऊ भुसभुशीत व्हायची. कुळवा माग बाया वेचणी करायच्या. कचऱ्याचे ढीग पेटवणं, दगड गोटे बांधावर टाकणं ही कामं हमखास आम्हा पोराटोरांवर सोपवलेली असत.
शाळेला दांडी मारायला भारी निमित्त मिळायचं. कचऱ्याच्या ढिगाऱ्यामध्ये आंब्याच्या कोया भाजून खाणं आमच्या आवडीचा उपक्रम असे. आता तर आंबासुद्धा बघायला मिळत नाही. भरून आलेला आभाळ थेंबाथेंबानं गळत असताना अशा सर्द वातावरणात मनमुराद हुंदडताना खरपूस भाजलेल्या कोयांची चव न्यारी लागायची. मशागतीची कामं उरकली की पेरण्याआधी शिवारातल्या देवदेवतांना बी भारणा व्हायला जायचं, नारळ फोडला जायचा. म्हसोबा, मावलाई, बहिरोबा, गवळीबाबा, मोठ्या बाबा ही ती दैवत. डोंगर टेकडीवर, बांधावर, कपारीत, दरीत कुठं कुठं स्थानापन्न झालेले. नारळ फोडला की कंजूषपणात कोणतीही कसर न ठेवता बारीक बारीक पाच कुटके करून ते देवासमोर ठेवून उरलेल्या खोबऱ्यावर आमची मालकी असायची. म्हणून तर सारा शिवार अनवाणी पायांनी तुडवत राजीखुशीनं हे काम पोरांनी स्वीकारलेलं असायचं. नारळ नासका निघाला की हेरमोड होत असे. देवदेवतांना प्रसन्न करून घेऊन पेरणी सुरू होई. भल्या पहाटे उठून आवराआवर सुरू होई. गडी माणसं लवकर बैलगाडी घेऊन उमऱ्याबाहेर पडायचे. कामाचा निरापिरा झाला की घर धनी न्याहारी घेऊन निघायची. डोईवरच्या पाटीत भाकरी कोरड्यास कळशी चरवी असं पाण्याचं भांड, एका कडेवर एखादं पोर आणि दुसऱ्या हातात दाव्याला बांधलेली शेळी. पूर्वी जी काही पेरणी होत असे तर पेरणीच्या वेळेस शेतामध्ये सर्व मजुरांच्या भाकऱ्या नेत असत. मागं मोकळी सोडलेली करडं असा मोठा लवाजमा बांधाच्या पांदीच्या अरुंद वाटेनं चालायचा. डोईवरच्या पाटीला हात लावायची गरज भासत नसे असे कौशल्य सवयीनं अवगत झालेलं असायचं. शेतातच औता मागं बसून औत करी न्याहारी करत गाडग्या मडक्यात वर्षभर जपलेलं बी भरान सुपडून पाकडून तिनं आठवणीनं सोबत आणलेलं असायचं. एरवी चूल आणि मूल असा मर्यादित असलेली तिची भूमिका आता विस्तार पावायची. काळ्या मातीच्या रंगमंचावर बळीराजाच्या साथीनं ती नायिकेची भूमिका वठवायची. शेतीचा शोध लावणाऱ्या स्त्रियांचं आणि शेतीचं नातं पुरुषांपेक्षा जुनं आहे. पेरणी सुरू करण्याआधी शेतकरी काळ्या आईपुढं मोठ्या भक्तिभावानं माथा टेकवत पेरणीचं काम म्हणजे वर्षातलं सर्वात महत्त्वाचं काम. शेतात भुईमूग पेरला तर काडा मेराला हावरी तीळ मूग चवळीचा पाटा घालायची. आठवण घरधनीन करून द्यायची. भाजीपाल्याचं बी ती शेतात जागोजागी टोबायची. पोटाला बांधलेल्या ओटीतून दोन्ही हातांनी पाभरीच्या चाढ्यात बी सोडणं अत्यंत कौशल्याचं काम. पायात काटा रुतला तरी पेरणी बिघडेल म्हणून पाभरीचं औतमध्येच थांबवता येत नसे. एक एक मूठ चाड्यावर मोकळी करताना बैलांचा वेग आणि बी किती दाट पेरायचं याचं भान ठेवायला लागायचं. सगळ्यांना हातोटी नसायची. तास सोडलं तरी सोडलं की आसुडाचे बळ वळ बैलाच्या पाठीवर उमटायचे. बघून वाईट वाटायचं. हिवत पाळी पेरणी ही मशागतीची बरीच कामं इर्जिकीनं केली जायची. सहजीवनाचं उत्तम उदाहरण होतं ते. सकाळच्या पारगात उडदाची आमटी, भाकरी, लोणचं, कांदा असा मेनू असायचा. चुरून मुरून औत करी वरपू वरपू जेवायचे. रातच्याला कोंबडी किंवा बाटाचा रसरशीत भेद संपरिहार म्हणून काही जण झिंगून यायचे. गप्पा गोष्टी रंगायच्या. पेरणीच्या काळात शेतमालकांना आजारी पडायला सवड नसायची. घरातलं कोणाचं दुखलं खुपलं तर सोडाच, मड झाकून ठेवायचं. इतकं वेळेत पेरणीचं महत्त्व. मडे झाकून या करीती पेरणी कुणबियांची वाणी लवला आहे. मरण पावलेल्या माणसांच्या क्रियाकर्मा अगोदर पेरणी करणं कुणब्याच्या लेखी किती महत्त्वाचं आहे याचं नेमकं वर्णन संत तुकारामांनी वरील अभंगात केलंय. वाप दवडली की उत्पन्नात घट होणार हे ठरलेलं. इथं वेळेचं महत्त्व अधोरेखित होतं. महाराष्ट्रातल्या कृषी संस्कृतीचं पंढरीच्या आषाढ वारीशी विशेष नातं आहे. वारीची रचना शेती आणि शेतकऱ्यांची सोय बघून करण्यात आली. पहिला पाऊस पडून गेला, पेरण्याची कामं झाली की तुलनेनं शेतकरी मोकळे असत. शेतीची विशेष कामं नसत. याच काळात पायी चालत चालत वारकरी पंढरपुरात पोहोचत. मध्येच पावसाचा धिंगाणा सुरू असायचा. एकदा तो बिलगला की 8-8 दिवस उघडायचं नाव घ्यायचा नाही. शेतकऱ्यांना विश्रांती मिळायची. चावडीवरच्या देवळात, मोडक्या घराच्या पडवीत, थाटलेल्या चहा भाज्यांच्या हॉटेलात,
पत्त्याचे डाव रंगायचे, खेळणारे कमी बघणारे जास्त, तिरट रम्मी जोडपत्ते मिडीकोड डाव मांडले जायचे. पैशावर तसे चहा भज्यांवरच्या डावाला गावरान बाजाच्या इरसाल किस्से गप्पांची फोडणी असायची. टी व्ही पोचले नसायच्या काळात ही जागा म्हणजे गावातलं मनोरंजनाचं केंद्र असायचं. आखाडपांजी या दरम्यान असायची शिवारातल्या बरबाट पार्ट्याची मजा काही औरच. पेरणीनंतर कोळपणी यायची, पाऊसमध्येच डोळे वटारायचा, साऱ्यांचा जीव टांगणीला लागायचा, काळजीच्या काळजीनं चेहरे काळवंडून जायचे. पड रे पाण्या धुंडी धुंडी पाणी दे, साय माय पिकू दे, एरे एरे पावसा तुला देतो पैसा, मनात पावसाच्या विनवण्या सुरू होत. पाऊस पडावा म्हणून कोणी गणपती तर कोणी महादेवाला कनोड्यात कुंडून ठेवायचं. 550 पान काळे पाहिलेलं कुणीतरी वृद्ध माणूस तरुणांची समजत घालायचा, अरे जळू पण पिकू, सीतामाईचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे, तुम्ही कशापायी विचार करतासा. यातून उभारी यायची, पुन्हा आबाळ भरून यायचं, धोधो बरसायचं, सारं रान शिवार आबादानी व्हायचं. माना टाकलेली बाजरीची ताटं उभी राहायची, शेती मालकांच्या डोईवरचे उदासीचे ढग विरून जायचे. यंदा आमदानी चांगली होणार म्हणत कोणाच्या शेतात किती धान्य होणार याच्या पैजा लागायच्या. हवा पाणी पिऊन पीक डौलानं डोलू लागत, त्यातलं मुख्य पीक बाजरी. ती पोट्यात आली चिकारली की धन्याला राखणाचे वेद लागत. मचानावर उभं राहून गोफनगुंडा फिरवला जायचा, पाखरं मोठी हुशार भुरकन अशी गेली की अशी यायची. टपोरे चंदरी दाणे लगडलेल्या कंसाकडं धनी केवढ्या कुचार्थ भावनेनं बघत असत. वेटाळणीची कामं सावडी वावडी उरकली जायची. वाईस उशीर झाला, खालच्या वरच्या वावरातली वेटाळणी झाली की थव्यानं पाखरं यायची. गोफण चालवतानाही वात आणायची, म्हणून हे कामं वेळेत होणं महत्त्वाचं. वेटाळणी सुरू असताना पाथा पुढं सरकायच्या तसा भरीचा नादमय सूर शिवारभर गुंजत राहायचा, म्हणजेच पक्ष्याचा. 15 दिवसाची वल्ली बाळांतीन असू की लेकुरवाळी बाई, ही कामं कोणाला चुकत नसत. कामात व्यत्यय नको म्हणून तीन काठ्यांना बांधलेल्या झोळीत बाळाला निजवले जाई. मध्येच उठून नये म्हणून लेकुरवाळ्या बाया बाळाला अपुचा मजबूत डोस द्यायच्या. अपुचा अंमल आहे तोपर्यंत पात कडेला जायची, मग जराशी विश्रांती घेऊन बाळाला दूध पाजलं जायचं. बाया बाजरी वेटाळायच्या, बापे आळाशी मागं पेंड्या बांधायचे. अवचित पाऊस यायचा, धांदल उडायची, कुदबा वाढायचा, 4-6 पेंड्यांचे घोडे उभे करायला लागायचे. बाजरीची कणस आणि ताटं वाळल्यावर शेताच्या कडेला विशिष्ट आकाराचं कोनसूळ रचून ठेवलं जायचं. काठानं रब्बीतले गहू हरभरे टाकून झाल्यानंतर सवडीत वाहिनी सुरू होई. वाहिनी म्हणजे बाजरीच्या पेंड्या बैलगाडीत रचून वाहून आणणे. शिवारातल्या चढ उतारच्या अवघड गाडी वाटांवरून बाजरीची वाहतूक करणं अत्यंत दिव्य काम. एकेकाची गाडी वाहिनी करत एकमेकांना मदत केली जाई. बैलगाड्याच्या साठीत हेल रचणं अत्यंत कौशल्याचं काम. 4 कुचुळ्यांची भली मोठी सुंडी लागायची. बैलांनी तुडवून शेणानं सारवलेल्या खड्यावर मोडणी सुरू व्हायची. गडी माणसं पाचुंदा पाचुंदा पेंड्या समोर ठेवत गोलाकार बसलेल्या बाया कंस मोडायच्या. मध्यभागी कंसाचा ढीग लागायचा. सुखदुःखाच्या गुसगोष्टी करत तर कधी लोकगीतांची लीप चाल पकडत मोडणीचं काम चालायचं. उन्हाची तीव्रता जास्त असल्यास बसल्या जागी 4 पेंड्या उभ्या करून सावली केली जाई. ठोसर ठोसर दाण्यांची कंस घरधनीन बाजूला ठेवायची. पुढच्या वर्षीच्या बियाणांची ही तयारी. गाडग्या मडक्याची बियाणे बँक घरोघरी असायची. बियाणं विकत घ्यायची, गाडग्यांची जे काही उतरण असते ते परंपरा नव्हती. पूर्वी जे काही बियाणं होतं ते घरचंच बियाणं वापरत असत. दाताळानं खळभर पसरलेल्या कणसावरून बैलाच्या पाथा फिरायच्या. मळणीचा फेर हाकणे निराळा अनुभव असायचा. बैलांच्या टाचेखालून बाजूला गेलेली कणस ओढून घ्यायचं काम बाया माणसाचं. पाय उचल रे बैलाकर बाप्पा, आता घाई चालू दे रे.
रगडण तुझ्या पायाची पुण्याई संत कवयित्री बहिणाबाई प्रमाण प्रत्येकीच्या मनातल्या भावना असायच्या. कंसावरून बैलांनी वेगानं चालावं म्हणून चापकानं मारून हाकलताना बळबळ पेरप मळ अशी लोकसंगीताशी नातं सांगणारी गाणी ओठांवर असत मळणी करताना बैलाचं शेण कंसावर पडू नये म्हणून त्याच्या ढुंगणाकडं सारखं लक्ष द्यायला लागायचं. शेण वरच्यावर हातात झेलायचं. मळणीच्या पुढचा टप्पा उफणणी खळ लावताना उमाठाला वारा वाहता राहील अशा जागी लावलं जायचं. तीन पायाच्या वावडीवरून उफणताना सारा कारभार वाऱ्याच्या हाती असायचा. वारा पडला की काम खुळंबायचं. वारा घोटाळला की नाकातोंडात घुस जायची. वनग्यामुळं उभ्या अंगाला खाज सुटायची. धान्याची मोठी रास लागायची. काळ्या मातीत मातीत पेरलेलं हिरवं स्वप्न साकार झाल्याचा आनंद शब्दातीत असे. बाया माणसं मोठी जितासू. बनग्यांच्या खांद्यातून काढलेले ज्वाड मोगरीनं बडवून पालापाचोळ्यातल्या मातेऱ्यामधून धान्य हातनीनं मिळवून घेत वर्षानुवर्षाच्या अनुभवातून हे शहाणपण त्यांना आलेलं असावं. माझी आई लेकीसुनांना नेहमी म्हणायची, दाना म्हणतो माल मला दाण्यात घाल, मी तुला माणसात बसवीन. दाण्यात दाना घालून केलेल्या संचयामुळं माणसाची समाजात पत वाढते हे केवढं मोठं तत्वज्ञान आहे. आई चिमटीत पकडून सहज सांगायचे. धान्यानं भरलेलं पोत्याच्या थप्पा लागायच्या. 8-10 एकरावाल्याचं घर भरून जायचं. बाजारात या धान्याला किती किंमत आहे याला शेतकऱ्यांच्या लेखी विशेष महत्त्व नसायचं. पैसा आजच्या इतका मोठा झाला नव्हता. खाऊन पिऊन सुखी ही काहीशी अल्पसंतुष्ट वृत्ती जगण्याचा जणू स्थायी भाव होता. आमदनी चांगली झाल्याचा आनंद मोठा. नवधान्य तयार होईपर्यंत जुनं लावून धरलं जायचं. खंड पडू द्यायचा नाही. शिवारातल्या देवदेवतांना गोड भात आणि मलिद्याचा निवत दाखवल्याशिवाय दळण केलं जायचं नसे. शेती हेच शेतकऱ्यांचं भावविश्व असायचं. हंगामामागून येणाऱ्या हंगामाला एखाद्या सांस्कृतिक उत्सवाचं परिमाण लाभायचं. सण उत्सव यात्रा जत्रा लग्नकार्य सारं लोकसंस्कृतीशी नातं सांगणारं निवांतपणा मोकळा वेळ लोकांजवळ असायचा. दावणीची जनावरं आणि धान्याची पोती यावर श्रीमंती मोजली जायचा काळ होता तो. पैसा इतका मोठा नव्हता झालेला. सहजीवन अबाधित होतं. गावगाडा सुरू होता. शेती हा भारतीय अर्थ आणि समाजव्यवस्थेचा कणा होता. त्यामुळं बाकीचे बलुतेदारी व्यवसाय किंवा गावगाडा हे शेतीभोवतीच फिरत होते. समाजातील बलुतेदार हे शेतीशी संबंधित उद्योग करत शेतीची अवजारं तयार करणारे सुतार लोहार नाडा कासार चराड तयार करणारे मातंग याचे उद्योग शेतीभोवती केंद्रित होते. ही शेती अशा प्रकारे इतर व्यवसायांचा आधार बनली होती. हीच शेती पावसावर अवलंबून होती. हा पाऊसही अनिश्चित असल्याने शेतीचं स्वरूपही काहीसं अनिश्चित राहिलं. परवा शिवारातून फिरताना हे सारं आठवलं. मन पाखरू झालं. भूतकाळातलं विस्तीर्ण आकाश त्यानं कवेत घेतलं. एक एक गोष्ट आठवत राहिली एखाद्या चलचित्रपटासारखी. 1980च्या दशकात आधुनिक शेती सुरू झाली. उद्योगधंदा बनण्याआधी शेती भारतीयांची जीवनशैली होती. हळूहळू शेतीत मोठे बदल होत गेले. साहजिकच कृषी संस्कृतीवर भले बुरे परिणाम झाले. वीज आली. विहिरीवर मोटारी बसल्या. पाईपलाईनी झाल्या. पाणी शेतात खेळू लागलं. मोटांवरचं गाणं हरवलं. ट्रॅक्टर आलं. शेत जमिनीबरोबर कृषी संस्कृतीचं देखील गतीनं सपाटीकरण झालं. जर्सी होस्टनसारख्या संकरित गायी आल्या. डांगी जनावराचे गोठे मोडून पडले. सेंद्रिय जिरायत शेतीची जागा बागायती शेतीनं घेतली. पीक पाण्यातलं वैविध्य नष्ट होत गेलं. नगदी पिकं आली. शेतकऱ्यांची जीवनशैली झपाट्यानं बदलली. पारंपरिक तोट्याच्या शेतीकडून नफ्याच्या कथित आधुनिक शेतीच्या दिशेनं वाटचाल सुरू झाली. उत्पादन खर्च भरमसाठ वाढला. शेती भयानक भांडवली बनवली. भूमिगत पाण्याचा उपसा आणि रासायनिक खतं औषधांचा बेसुमार मारा सुरू झाला. वाहतूक मशागतीसाठी स्वयंचलित यंत्र आली. अवजारं मोडीत निघाली. आधुनिकीकरणानं सारे संदर्भ बदलत गेले. मातीसोबत माणसाच्या जगण्यातलं सेंद्रिय तत्व हरपलत गेलंय. अर्थात हे स्मरणरंजन आहे. बदल हीच एकमेव स्थिर गोष्ट आहे असं म्हणतात. हेच खरं.
निसर्गापासून दूर नेणारी जीवनशैली आणणाऱ्या आणि आनंदी वृत्तीचा निर्देशांक कमी करणाऱ्या आधुनिक बदलांना प्रगती म्हणायची की अधोगती ही व्यक्तिसापेक्ष आहे. लेखक ॲनॉनिमस. तर अशा प्रकारे आपण शेतीचं जे पूर्वी शेती करायची असत त्या शेतीविषयी विस्तृत असा व्लॉग्स बघितलेला आहे. तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन टॉपिकसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.